आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लक्ष्मीवाडीत कौशल्य प्रशिक्षण केंद्र झालं सुरू, महिलांना मिळणार रोजगार. हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मीवाडी गावात महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होणार आहे. 14व्या वित्त आयोगातून महिला बालकल्याण योजनेतील 22,000 निधी खर्च करून फॅशन डिझायनिंग हा कोर्स येथे सुरू करण्यात आला. महिलांना स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येणार आहे. आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी हे केंद्र फायदेशीर ठरणार आहे. शिवाय बाजारपेठेची उपलब्धता, व्यवसायाचं ज्ञान आणि कौशल्य शिक्षण येथे प्राप्त होणार आहे. याचवेळी 6,700 रुपये या खर्चातून वयोवृद्ध महिलांना मोफत चष्मे वितरण करण्यात आले. इथल्या शाळेला 43,000 रुपये किमतीचा एक टीव्हीही भेट देण्यात आला आहे. यावेळी सरपंच रामदास हंडे, उपसरपंच रेखा खोत, ग्रामसेवक ए जे पटेल, कृषी अधिकारी एस बी तराळे, गंगाधर व्हस्कोटी, वसंत हुक्केरी, बाळासाहेब कलाजगे, अरविंद खोत, वर्षा कुंडले, अण्णासो पाटील, सिमरन बारगीर आदी प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूज साठी लक्ष्मीवाडीहून अभय वाळकुंजे. आज लक्ष्मीवाडी गावामध्ये 14 वित्त आयोगामधून 16-17 अंतर्गत महिला कौशल्य परीक्षेचा कार्यक्रम आम्ही लक्ष्मीवाडीमध्ये आज आयोजित केला आहे. त्यामध्ये चष्मा वाटप यासाठी 6,700 रुपये इतकं अनुदान खर्च करून ते वृद्ध महिलांना समाजातील ज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबी आहे त्यांना आज वाटप केलं आहे. तसेच गारमेंट प्रशिक्षण ह्या कार्यक्रमासाठी जवळजवळ 25,000 रुपये खर्च करून गावातील 50 महिलांना आम्ही त्याचं प्रशिक्षण उद्घाटनाचे कार्यक्रम आज आम्ही करत आहोत. तसेच आपल्या शाळेसाठी अँड्रॉईड टी व्ही ही जवळ 42,000 रुपये खर्च करून आम्ही ते शाळेसाठी आमच्या शाळेमध्ये लावलेलं आहे. त्याचंही उद्घाटन आम्ही आज करीत आहे. तसेच इथून पुढे आमच्या गावामध्ये महिलांना सर्व प्रकारचे जे लघुउद्योग आहेत त्याचं प्रशिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि गावातील महिलांना गावातल्या गावात कसा रोजगार उपलब्ध होईल याच्यासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, डेप्युटी सरपंच, गावातील माजी सरपंच, चेअरमन यांच्या मदतीनं 100% आम्ही इथे यशस्वी करून पूर्ण गाव गांधीजींच्या स्वप्नातील गाव स्वावलंबी करण्याचं उद्दिष्ट आम्ही साध्य करून आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये एक आदर्श घालून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. लक्ष्मीवाडी या गावामध्ये आम्ही 14व्या वित्त आयोगामधून महिला प्रशिक्षण फॅशन डिझायनिंगचा कोर्स राबवत आहोत. आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. इथे 22,000 मध्ये आम्ही 50-60 महिलांना इथं प्रशिक्षण देत आहोत. त्या व्यतिरिक्तच त्यांना आम्ही कोर्स झाल्यानंतर घरी बसून व्यवसाय करण्यासाठीही उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून त्या घरच्या घरी स्वतःसाठी व्यवसाय करून स्वतःचं सबलीकरण करू शकतील वगैरे. या आमच्या संस्थेकडून, महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण महामंडळ या संस्थेकडून, आम्ही आजपर्यंत गेली 20 वर्षामध्ये 3-3.5 लाख महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय दिलेला आहे. त्याबरोबरच त्यांना बाजारपेठा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.